नमस्कार मित्रों, जोगा घे भरारी या आपल्या पहिल्या मराठी शैक्षणिक ॲपमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. मित्र हो, विद्युत चुंबकीय परिणाम, विद्युत धारेचे चुंबकीय परिणाम ही संकल्पना अभ्यासण्यासाठी आता आपण एका पुढील मुद्द्याचा अभ्यास करणार. त्याचं नाव आहे, सरळ एका विद्युत वाहकातून विद्युतधारा प्रवाहित केली असता त्याभोवती निर्माण होणारं चुंबकीय क्षेत्र. तर मित्र हो, आताच आपण पाहिलं की एका विद्युतवाहक तारेमधून विद्युतधारा प्रवाहित झाली असता त्याच्या जवळ असणाऱ्या चुंबक सूचीचं विचलन होतं. मग मित्र हो, अशाच प्रकारे तुम्ही एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, कोणत्याही एका विद्युत वाहकातून विद्युतधारा प्रवाहित होत असेल तर त्या विद्युत वाहकाभोवती चुंबकीय क्षेत्र हे तयार होत असतं. मग मित्र हो, याच चुंबकीय क्षेत्राचा आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर अभ्यास करणार आहोत. तर बघा, याचा सविस्तर अभ्यास करण्यासाठी आपल्याला एका विद्युत परिपथाची गरज आहे. बघा, आपण चित्रात दाखवलाय तसा परिपथ जोडून घेतो. बघा काय केलं, तर ॲमिटर, त्याचबरोबर विद्युत घट, चलरोल म्हणजे ज्याला की रिओस्टॅट म्हणतात, त्याचबरोबर जाड तांब्याची तार वापरून विद्युत परिपथ पूर्ण केलं. बघा, तांब्याची तार जी आहे ती एका पुठ्ठ्याच्या मधोमध म्हणजे आरपार घातलेली आहे आणि हा जो पुठ्ठा आहे त्या तारेच्या मधोमध ठेवलेला आहे. बघा, याच पुठ्ठ्यावर तारेच्या एका बाजूला आपण समजा चुंबक सूची ठेवू. बघा, ज्या वेळेला विद्युत परिपथामधून विद्युतधारा प्रवाहित होणार त्यावेळेला या चुंबक सूचीमध्ये विचलन झालेलं आपल्याला पाहायला मिळेल. बघा, ज्या वेळेला या परिपथामधून 1 एम्पियर इतकी विद्युतधारा प्रवाहित होत असेल त्यावेळेला ही चुंबक सूची जी आहे ती पुठ्ठ्यावर एका ठिकठिकाणी ठेवली, तर ही चुंबक सूची जी आहे ती एका विशिष्ट दिशेमध्ये स्थिर राहिलेली आपल्याला पाहायला मिळेल. बघा, ज्या वेळेला विद्युतधारा प्रवाहित होणार त्यावेळेला चुंबक सूचीचं विचलन झालेलं पाहायला मिळतं. ज्या वेळेला स्थिर विद्युतधारा एका दिशेने वाहू लागते त्यावेळेला चुंबक सूची जी आहे ती विशिष्ट दिशेने स्थिर राहिलेली आपल्याला पाहायला मिळते. बघा, हीच चुंबक सूची जी आहे ती या विद्युत वाहक तारेपासून दूर दूर नेली तर हिच्या विचलनामध्ये घट झालेली आपल्याला पाहायला मिळते. आणि जर या विद्युत ही जी चुंबक सूची आहे ती चुंबक सूची एका ठिकाणी स्थिर ठेवली आणि जी विद्युतधारा आहे ती विद्युतधारा वाढवली तरी देखील या चुंबक सूचीचं विचलन जास्त प्रमाणात झालेलं आपल्याला पाहायला मिळतं, म्हणजे या विचलनामध्ये बदल झालेला आपल्याला पाहायला मिळाला. मग मित्र हो, यावरून आपल्याला काय लक्षात येतं, तर ही जी विद्युत वाहक तार आहे त्या तारेतून ज्या वेळेला विद्युतधारा प्रवाहित होते त्यावेळेला त्या तारेभोवती चुंबकीय क्षेत्र तयार होतं. मग मित्र हो, हेच चुंबकीय क्षेत्र जे आहे ते कशा प्रकारे असतं ते आता आपण बघूया. तर ते अभ्यासासाठी आपण काय करूया, तर ही चुंबक सूची थोडी वेळ बाजूला ठेवूया आणि या चुंबक सूचीऐवजी याच पुठ्ठ्यावर आपण लोखंडाचा कीस पसरूया. बघा, ज्या वेळेला या परिपथामधून विद्युतधारा प्रवाहित होणार नाही त्यावेळेला या लोखंडाच्या किसामध्ये काही बदल झालेला आपल्याला पाहायला मिळणार नाही. पण ज्या वेळेला या परिपथामधून विद्युतधारा प्रवाहित होणार त्यावेळेला लोखंडाचा कीस जो आहे तो चुंबकीय बल रेषांना धरून पसरलेला आपल्याला पाहायला मिळणार आहे. मग मित्र हो, हे जे चुंबकीय क्षेत्र या वाहकाभोवती तयार होणार आहे त्या चुंबकीय क्षेत्रामध्ये चुंबकीय बल रेषा असतात आणि या चुंबकीय बल रेषा कशा असणार आहेत, तर त्या समकेंद्री वर्तुळ दर्शवणाऱ्या असणार आहेत आणि या चुंबकीय बल रेषांना धरूनच हा लोखंडाचा कीस या पुठ्ठ्यावर पसरलेला आपल्याला पाहायला मिळणार आहे. मग मित्र हो, यावरून आपण काय सांगू शकतो, तर या विद्युत वाहकातून जर विद्युत धारा स्थिर ठेवली तर या तारेपासून दूर दूर जाताना चुंबकीय क्षेत्र विरळ होत जाते. विद्युतधारा वाढवली तर चुंबकीय क्षेत्राची तीव्रता देखील वाढते. विद्युतधारा कमी केली तर चुंबकीय क्षेत्राची तीव्रता आहे ती कमी होते. समजलं? तर मित्रांनो, हा बदल कशामुळे झाला, तर विद्युत धारेमुळे झाला. म्हणजे तयार होणारे जे चुंबकीय क्षेत्र आहे ते कुणावर अवलंबून आहे, तर वाहकातून वाहणाऱ्या विद्युत धारेवर अवलंबून आहे. तर मित्र हो, बघा, अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये विद्युत चुंबकीय परिणाम म्हणजेच विद्युत धारेचे चुंबकीय परिणाम ही संकल्पना अभ्यासली. आता आपण यापुढे उजव्या हाताचा नियम अभ्यासणार आहोत.
तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही पुन्हा एकदा जरूर पहा, ही संकल्पना व्यवस्थितपणे समजून घ्या आणि तुमच्या काही अडचणी असतील तर त्या अडचणी आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा आणि या पुढील संकल्पना समजून घेण्यासाठी झोका ॲपची मदत नक्की घ्या.